रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये तब्बल 18 वर्षानंतर शरद पवारांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी राणे पिता पुत्रावर निशाणा साधला. मुस्लिम समाजाबाबत भाजपा आमदार नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा शरद पवारांनी जोरदार समाचार घेतला. सत्ता डोक्यात गेलेल्यांना भानावर आणावं लागतं अशा शब्दात पवारांनी नितेश राणेंवर प्रहार केलाय. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरूनही पवारांनी राणेंना सुनावलं. मुंबई गोवा महामार्गावरूनही पवारांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढलेत. या महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. 80 वर्षाच्या पूर्वी उभे आले. समुद्राच्या जवळ आहे, भरपूर वारा आहे, त्या पुतळ्याला कधी धक्का बसला नाही. आणि सिंधुदुर्गाचा पुतळा पडतो आणि वाऱ्यामुळे पुतळ्याच्या उभारणीसाठी सुद्धा भ्रष्टाचार असे कधी झाले. महाराजांचा पुतळा आणि तिथे सुद्धा पैसे खायला तुम्ही सोडते. आणि एक कराचे शिवसेन प्रवास केला, त्याचा शेवटचा जर लाट ठेवला तर महाराष्ट्रामध्ये इतके खराब रस्ते कुठेही नाही. आज शिवसेनेने कुणी करारला जात असेल, एखादा पेशंट कराच्या हॉस्पिटलला यायचा असेल, तर माझी खात्री आहे की या रस्त्याने गेल्याच्या नंतर तो फॅशन निर्मा या रस्त्यावर गेल्याचा राहणार नाही. मी तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय मंचाशी उलट मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर भाषण पुन्हा पुन्हा करतात आणि त्याला अमल घालायचं काम तुम्ही केलं जात नाही. या उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावायची काळजी घेतली जाते. याचा अर्थ स्वच्छ आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते लोक कधीच एक होतात आणि त्यांना त्यांची सत्ताची जागा ही दाखवण्याचं राहणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.